Welcome student to the next lecture of matrix algebra. In the last lecture we have discussed a theorem existence of the inverse of a matrix. And in this theorem, after that theorem we have found out the formula for finding a inverse of any matrix. If determinant of A is non-zero, then A inverse is equals to 1 upon determinant of A into adjoint of A. We have already discussed some examples on finding adjoint of A. We have also discussed some examples, solved some examples on how we can find determinant of A. From this we will get inverse of any matrix. And the last theorem was uniqueness of inverse of a matrix. म्हणजेच काय, कोणत्याही मॅट्रिक्सचा इनव्हर्स हा का असतो, युनिक असतो. दिस वॉज अवर लास्ट थेरम. सो इन दिस चॅप्टर वी आर गोइंग टू डिस्कस सम एक्झाम्पल्स ऑन फाइंडिंग ए इनव्हर्स बाय युझिंग ऍडजॉइंट मेथड. म्हणजे आपला जो फॉर्म्युला आहे ना आपल्याकडे, ए इनव्हर्स इज इक्वल्स टू 1 अपॉन डिटर्मिनंट ऑफ ए इंटू ऍडजॉइंट ऑफ ए. ट्वेल्थ मध्ये बरेचसे एक्झाम्पल झालेले आहेत या टाईपचे तुमचे. ठीक आहे, आता दोन एक्झाम्पल आहेत आपल्याकडे. क्वेश्चन काय, व्यवस्थित रीड करा. फाइंड ए इनव्हर्स इफ इट एक्झिस्ट. म्हणजे एक्झिस्ट होत असेल तरच ए इनव्हर्स फाइंड आउट करा बाय युझिंग ऍडजॉइंट मेथड. ऍडजॉइंट मेथडचा यूज करायचा आपल्याला. इफ इट एक्झिस्ट असं का म्हटलं असेल त्यांनी, कारण की काही मॅट्रिक्सचा इनव्हर्स एक्झिस्ट होतो काहींचा होत नाही. तर केव्हा एखाद्या मॅट्रिक्सचा इनव्हर्स एक्झिस्ट होतो, जेव्हा त्याचा डिटर्मिनंट काय असणार आहे आपल्याकडे, नॉन झिरो. सो पहिलं एक्झाम्पल घेऊ. वी हॅव ए इज इक्वल्स टू 1, 2, -2, -1, 3, 0, 0, -2, 1. सो फर्स्टली वी विल चेक इट्स डिटर्मिनंट. डिटर्मिनंट नॉन झिरो असेल तरच पुढे जायचं, नाहीतर तिथेच थांबून जायचं. ओके, सो डिटर्मिनंट ऑफ ए इज इक्वल्स टू इनडिटर्मिनंट 1, 2, -2, -1, 3, 0, 0, -2, 1. सो माहिती आहे की डिटर्मिनंट कसा सॉल्व्ह करतो. इथे 1 घेतो आणि त्याचा कॉलम आणि रो डिलीट करून उरलेल्या मॅट्रिक्सचा आपण काय घेतो, क्रॉस प्रॉडक्ट घेतो. 3, 1, 3 × 1 = 3, -0 × -2, सो वी गेट हिअर 0. नंतर काय घेतो, मायनस साईन देतो आणि 2 लिहितो, -2. सो हा कॉलम आणि हा रो डिलीट केल्यानंतर -1 × 1 - 1, मायनस साईन 0 × 0 = 0. त्यानंतर प्लस साईन देतो, बट इथे काय, -2, सो वी गेट हिअर -2. इन ब्रॅकेट हा रो हा कॉलम गेल्यानंतर -1 × -2 + 2 - साईन 3 × 0 = 0. सो वी गेट हिअर डिटर्मिनंट 1 विच इज नॉन झिरो. हेन्स डिटर्मिनंट ऑफ ए इज नॉन झिरो, हेन्स ए इनव्हर्स एक्झिस्ट. डिटर्मिनंट ऑफ ए किती भेटला आपल्याला, मग 1 भेटलेला. ओके, नाउ मॅट्रिक्स ऑफ को फॅक्टर्स ऑफ एलिमेंट्स ऑफ ए इज, तो मॅट्रिक्स कसा रिप्रेझेंट करतो, आपण असा रिप्रेझेंट करतो ना, मॅट्रिक्स ऑफ को फॅक्टर्स. आणि त्याचा ट्रान्सपोज घेतल्यानंतर काय भेटतो आपल्याला, ऍडजॉइंट. सो माहिती की मॅट्रिक्स ऑफ को फॅक्टर्स आपण या पद्धतीने डिनोट करतो आणि यातली प्रत्येक एंट्री कशी फाइंड आउट करतो ते पण बघितलेले. सो वी गेट हिअर व्हॉट, ए वन वन इज इक्वल्स टू, पहिली एंट्री फाइंड आउट करून दाखवतो मी तुम्हाला. ए वन वन इज इक्वल्स टू -1 / i + j. सो हिअर आय इज 1, जे इज 1, सो 1 + 1 इंटू तो कॉलम हा ए वन वन फाइंड आउट करतोय म्हणून हा कॉलम आणि हा रो डिलीट केल्यानंतर उरलेल्याचा डिटर्मिनंट. सो 3 = 0 - 2 = 1, सो वी गेट हिअर -1 / 2. -1 ची इवन पॉवर आहे म्हणजे 1 झाला. इथे काय झालं, 3 × 1 = 3, -0 × -2 = 0. सो वी गेट हिअर 1 × 3 = 3. नाव वी विल फाइंड दिस मायनर, दिस को फॅक्टर. a32 = -1 / 2, दिस इज 3 + 2, सो वी गेट हिअर 3 + 2. रिमेनिंग इज व्हॉट, आफ्टर डिलीटिंग दिस कॉलम अँड दिस रो वी गेट हिअर
1 minus 2 minus 1 0. So we write here 1 minus 2 minus 1 0. That is equals to what? Minus 1 raised to 5. Here 1 into 0 is 0, minus sign. Minus 1 into minus 2 plus 2. So we write here plus 2. So we get here minus 1 raised to 5 is minus 1. Here 0 minus 2 minus 2. Minus 1 into minus 2 we get here 2. So like this way we will find the matrix of cofactors. So we get here this type of matrix of cofactor. After that we will take its transpose to find its adjoint. Hence adjoint of A is equals to, this is our M. So we take its transpose. So we get here M transpose is equals to what? We interchange row as column. So we get row here column. So we get second row as second column. Second row as third column. So we get here adjoint of A. Now we will write the formula for finding A inverse. What is that? A inverse is equals to 1 upon determinant of A into adjoint of A. So this is equals to 1 upon, what is determinant of A? Determinant of A is 1. We have already found out adjoint of A. We write this as same. So we get here 1 upon 1 is 1. If you multiply 1 to each entry of matrix, so nothing will change. So we get here what? A inverse. Hence A inverse is equals to 3, 2, 6, 1, 1, 2, 2, 2, 5. A inverse bitla manje kay to A into A inverse is equals to kay denare aplyala identity. Similarly A inverse ani A cha product getla tar to pan kay bhetel aplyala identity matrix. Now second example is what? This minus 2 minus 1 3 1 3 7 4 2 minus 6. Firstly we will check its determinant. So we write in terms of like this. So we get here minus 2 into 3 into minus 6 minus 18 minus sign. 7 into 2 is 14 plus we write here minus, but here is also a minus. So minus minus plus we get here 1. In bracket we get what? After deleting this column and row we get 1 into minus 6. So we get minus 6. Minus sign as it is 7 into 4 28. Then plus 3 in bracket what? 1 into 2 2. Minus 4 into 3 12. So after solving this we get here 0. Hence determinant of A is what? Determinant kay bitlela aplyala 0. Jar determinant 0 asel tar directly manu shakto. Hence A inverse does not exist. Exam la 100% A inverse find out karnyasathi tumhala ekada problem kamit kami vicharla jail. Tyamule vyavasthit practice kara. Then next एक थेरम बघू आपण. इजी एक उपस थेरम. इफ ए बी आर नॉन सिंगुलर स्क्वेअर मॅट्रायसेस. व्हॉट इज मीन बाय नॉन सिंगुलर? दॅट मीन्स डिटर्मिनंट ऑफ ए इज नॉन झिरो, डिटर्मिनंट ऑफ बी इज नॉन झिरो ऑफ सेम ऑर्डर. म्हणजे दोघांचे ऑर्डर काय आपल्याकडे सेम आहे. ओके, देन वी हॅव टू फर्स्ट शो दॅट ए बी इज नॉन सिंगुलर. म्हणजे डिटर्मिनंट ऑफ ए बी काय शो करायचं आपल्याला? Firstly, we have to show that determinant of AB is non-zero. Then, reversal law for the inverse of a product. Haa, khup important asa law hai. AB inverse is equals to kaya lihu shakto apan? B inverse, A inverse. AB inverse kasa lihu shakto apan? AB inverse kasa asel mang? Adi B inverse find out kara, anantar A inverse find out kara. Dogancha product gya. Sequence asas lagela. नाहीतर तुम्ही ए इनवर्स बी इनवर्स असं लिहून टाकणार. मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन इज नॉट कमुटेटिव्ह. कमुटेटिव्ह म्हणजे काय? एक मॅट्रिक्स घेतला ए बी आणि नंतर बी ए घेतला तर हे दोघं इक्वल असतातच असे नाही. ऑलवेज इक्वल नसतील ते. काही रेअर केसेसमध्ये ते इक्वल्स टू असतात. अदरवाईज ते कमुटेटिव्ह प्रॉपर्टी सॅटिस्फाय करत नाही. दिस इज कॉल्ड ए कॉम्युटेटिव्ह प्रॉपर्टी. नाव रिव्हर्सल लॉ फॉर द इनवर्स ऑफ ए प्रॉडक्ट. नेमिंग लक्षात असू द्या. रिव्हर्सल लॉ, ए बीचे ऑर्डर रिव्हर्स होते ना. ए बी कसा होतोय? बी ए होतोय. लॉ फॉर द इनवर्स ऑफ ए प्रॉडक्ट. इनवर्स ऑफ ए प्रॉडक्ट. इनवर्स ऑफ ए प्रॉडक्ट. सो वी राईट, वी विल रीड इट ऍज
reversal law for the inverse of a product. And the next we have to show that adjoint of AB is equals to adjoint of B into adjoint of A. You can directly take some examples to verify this statement, but in proof we will go like this. So firstly we have to show that AB is non-singular. सगळ्यात आधी काय शो करायचं आपल्याला, AB काय आहे non-singular. We have काय मग आपल्याकडे डिटर्मिनंट ऑफ A काय non-zero आहे, डिटर्मिनंट ऑफ B पण काय non-zero, का A आणि B काय non-singular. Non-singular म्हणजे त्यांचा डिटर्मिनंट काय non-zero. Hence आपण non-zero आहे, आपण non-zero, तर दोघांचा प्रॉडक्ट पण काय असणार आहे non-zero. Hence डिटर्मिनंट ऑफ A into डिटर्मिनंट ऑफ B इज नॉट इक्वल्स टू zero. Now we can write determinant of A into determinant of B like this. Hence determinant of AB is non-zero. Hence AB is non-singular. ते शो करायचं होतं, खूपच इझी होतं. Determinant of A non-zero, determinant of B is non-zero. मग त्यानंतर आपण काय केलं, determinant of A into determinant of B पण काय असणार आहे non-zero, कारण की नॉन झिरो नंबर नॉन झिरो नंबर, त्यांचा प्रॉडक्ट कधी झिरो येईल का नाही होणार, म्हणून तो पण नॉन झिरो. हेन्स ए बी इज नॉन झिरो, डिटर्मिनंट ऑफ ए बी इज नॉन झिरो, हेन्स ए बी इज नॉन सिंग्युलर. नाउ रिव्हर्सल लॉ फॉर द इनवर्स ऑफ ए प्रॉडक्ट, आपल्याला हे शो करायचं. ओके, म्हणजे ए बी चा इनवर्स काय आहे बघा. ज्यावेळी आपण असं लिहितो ए इनवर्स इज इक्वल्स टू बी, याचा अर्थ काय असतो, ए बी इज इक्वल्स टू I इज इक्वल्स टू बी ए. आणि आपल्याला काय शो करायचंय मग आता, ए बी इनवर्स इज इक्वल्स टू बी इनवर्स ए इनवर्स, याचा अर्थ काय असेल, खूपच सोपं आहे ना. ए बी इंटू बी इनवर्स ए इनवर्स इज इक्वल्स टू काय भेटणार आहे आपल्याला, आयडेंटिटी. सिमिलरली बी इनवर्स ए इनवर्स इंटू ए बी आपण काय भेटणार आहे आपल्याला, आयडेंटिटी. हा तर खूपच इझी प्रूफ आहे बघा. मग काय, आपण ए बी चा इनवर्स बी इनवर्स ए इनवर्स आहे, म्हणजे ए बी इंटू दिस काय भेटेल आपल्याला, आयडेंटिटी. सो वी विल लुक ऍट दिस, ए बी इंटू बी इनवर्स ए इनवर्स. मग बी आणि बी काय घेतले, एका ब्रॅकेटमध्ये घेतले, बी आणि बी इनवर्स काय असणार आहे मग, आयडेंटिटी. नाव नेक्स्ट, आयडेंटिटीने ए ला मल्टीप्लाय केला, ए इनवर्सला मल्टीप्लाय केलं तर मॅट्रिक्स मध्ये काही चेंज होईल का, नाही. सो ए जस्ट रिमेन इज ए इंटू ए इनवर्स, अँड ए इंटू ए इनवर्स इज आयडेंटिटी. नाव सिमिलरली हा काय घेतला आपण, ही साईड कन्सिडर केली, आय दाखवला, आता ही साईड कन्सिडर करू आणि आय शो करू. सो सिमिलरली बी इनवर्स ए इनवर्स इंटू ए बी इज इक्वल्स टू टेक दिस ए इनवर्स अँड ए इन ए सिंगल ब्रॅकेट अँड राईट बी अँड बी इनवर्स आउट साईड द ब्रॅकेट. सो वी गेट हिअर ए इनवर्स इंटू ए इज आयडेंटिटी. नाव आयडेंटिटी डज नॉट अफेक्ट ऑन दिस क्वांटिटी, सो वी कॅन राईट बी इनवर्स इंटू बी, and b inverse into b is what, our identity. So by this way, give it as equation number 1, equation number 2. By this way, from 1 and 2 we can write, this is our equation number 1 and this is our equation number 2. So we get here ab inverse into b inverse a inverse is equals to identity is equals to b inverse a inverse into ab. Hence ab cha inverse kon jala mang, b inverse a inverse. Hence ab inverse is equals to B inverse A inverse. Now in the last property we have to show that adjoint of AB is equal to adjoint of B into adjoint of A. So we will look at this. So what we get here, we have आपण तर एक थेरम बघितला होता ना, A into adjoint of A is equal to determinant of A into identity is equal to adjoint of A into A. हा थेरम बघितलेला आहे, त्याचा प्रूफ पण बघितलेला आहे आपण. ओके, नाउ व्हॉट, जर A साठी असं लिहू शकतो आपण, तर AB साठी कसं लिहू शकतो, AB एक काय असेल, एक मॅट्रिक्सच असेल ना, प्रॉडक्ट घेतल्यानंतर एकच मॅट्रिक्स भेटणार आहे, म्हणून AB साठी कसं लिहू शकतो, AB इंटू adjoint of AB इज इक्वल्स टू लाईक दिस. इथे डिटर्मिनंट ऑफ ए होता, तर ए बी साठी काय असणार आहे, डिटर्मिनंट ऑफ ए बी इंटू आयडेंटिटी इज इक्वल्स टू ऍडजॉइंट ऑफ ए बी इंटू ए बी. गिव्ह इट एज इक्वेशन नंबर 1.
नाउ आता आपल्याला काय शो करायचे, हे शो करायचे ना, ऍडजॉईंट ऑफ ए बी इज इक्वल्स टू ऍडजॉईंट ऑफ बी इंटू ऍडजॉईंट ऑफ ए. बघा मग ही पहिली काय इक्वेशन नंबर वन घेतल्यानंतर काय, नाउ ए बी इंटू ऍडजॉईंट ऑफ बी इंटू ऍडजॉईंट ऑफ ए. बघा मग इथे काय होईल, बी आणि ऍडजॉईंट ऑफ बी एका ब्रॅकेटमध्ये घेतले आणि आउटसाइड ए अँड ऍडजॉईंट ऑफ ए ठेवले. ठीक आहे, यावरून काय लिहू शकतो, ए इंटू ऍडजॉईंट ऑफ ए इज इक्वल्स टू काय, डिटर्मिनंट ऑफ ए इंटू आयडेंटिटी. सिमिलरली बी इंटू ऍडजॉईंट ऑफ बी इज इक्वल्स टू कसं लिहू शकतो, मग आपण डिटर्मिनंट ऑफ बी इंटू आयडेंटिटी. सो वी राईट लाईक दिस. रिझन देऊ शकतो, सिन्स बी इंटू ऍडजॉईंट ऑफ बी इज इक्वल्स टू व्हॉट, डिटर्मिनंट ऑफ बी इंटू आयडेंटिटी. नाउ व्हॉट, take determinant of b outside the bracket and a into doga ekatr ke a into adjoint of a into adjoint of a. We can write a into adjoint of a as determinant of a into determinant of, sorry, determinant of a into identity. So we get what, determinant of a into determinant of b into identity. मैं दोघं एकत्र घेऊ, डिटर्मिनंट ऑफ ए इंटू डिटर्मिनंट ऑफ बी इंटू आयडेंटिटी इज इक्वल्स टू व्हॉट, डिटर्मिनंट ऑफ ए बी इंटू आयडेंटिटी. बघा मग, डिटर्मिनंट ऑफ ए बी इंटू आयडेंटिटी काय भेटले, दिस इज इक्वल्स टू हे भेटलेले, आणि ऍडजॉईंट ऑफ ए बी इंटू ए बी बरोबर पण काय भेटले आपल्याला, डिटर्मिनंट ऑफ ए बी इंटू आयडेंटिटी. म्हणजे बघा, डिटर्मिनंट ऑफ ए बी इंटू आयडेंटिटी, डिटर्मिनंट ऑफ ए बी इंटू आयडेंटिटी, म्हणजे या सगळं क्वांटिटीज काय असणार आहे आपल्या, सेम असणार आहे, म्हणजे इक्वल असणार आहे. ऍडजॉईंट ऑफ ए बी इंटू ए बी इज इक्वल्स टू कसं लिहू शकतो, ए बी इंटू ऍडजॉईंट ऑफ बी इंटू ऍडजॉईंट ऑफ ए, बिकॉज दिस साईड इज सेम. सो वी कॅन राईट दिस साईड इज सेम. सो फ्रॉम वन अँड टू वी राईट ऍडजॉईंट ऑफ, म्हणजेच काय, ए बी इंटू ऍडजॉईंट ऑफ ए बी. यावरनं काय लिहिलं, ए बी इंटू ऍडजॉईंट ऑफ ए बी, आणि इथनं काय लिहिलं, ए बी इंटू ऍडजॉईंट ऑफ बी इंटू ऍडजॉईंट ऑफ ए. सो वी राईट ए बी इंटू ऍडजॉईंट ऑफ ए बी इंटू ऍडजॉईंट ऑफ ए. नंतर काय आपल्याला शो काय करायचं आहे, ऍडजॉईंट ऑफ ए बी इज इक्वल शो काय शो करायचं आहे, ऍडजॉईंट ऑफ बी आणि ऍडजॉईंट ऑफ ए. बघा इथे ऍडजॉईंट ऑफ बी इंटू ऍडजॉईंट ऑफ ए आहे, इथे ऍडजॉईंट ऑफ ए बी आहे, एक्स्ट्रा पार्ट काय आपल्याकडे ए बी आणि ए बी. मग काय करावं लागेल आपल्याला, ए बी ला जर काढायचे असेल तर प्री मल्टीप्लाय, प्री मल्टीप्लाय म्हणजे लेफ्ट हँड साईड कडनं मल्टीप्लाय करणं दोघं बाजूंना, आणि पोस्ट मल्टीप्लाय म्हणजे राईट हँड साईड कडनं दोघं बाजूंना काय करणं, मल्टीप्लाय करणं. प्री मल्टीप्लाय बाय ए बी इनवर्स वी गेट व्हॉट, सो वी गेट हिअर ए बी इनवर्स इंटू ए बी इंटू ऍडजॉईंट ऑफ ए बी इज इक्वल्स टू ए बी इनवर्स इंटू ए बी इंटू ऍडजॉईंट ऑफ बी इंटू ऍडजॉईंट ऑफ ए. सो वी गेट हिअर ए बी इनवर्स इंटू ए बी इज अवर आयडेंटिटी मॅट्रिक्स अँड रिमेन इज ऍडजॉईंट ऑफ ए बी. नाव नेक्स्ट, ए बी इनवर्स इंटू ए बी इज आयडेंटिटी, सो रिमेन इज ऍडजॉईंट ऑफ बी इंटू ऍडजॉईंट ऑफ ए. हेन्स adjoint of AB is equals to adjoint of B into adjoint of A. That is what we have to show. Now next corollary, in general जसं आपण हा रिव्हर्सल लॉ फॉर द इनवर्स ऑफ ए प्रॉडक्ट होता ना आपला, तो जनरल म्हणजे दोन मॅट्रिक्स साठी घेतला होता. इथे किती आपल्याकडे, इन जनरल एम मॅट्रिक्स साठी ए वन ए टू ए थ्री डॉट 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 एम इनवर्स इज इक्वल्स टू व्हॉट, एम इनवर्स इंटू एम मायनस वन इनवर्स डॉट 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 ए थ्री इनवर्स ए टू इनवर्स आणि ए वन इनवर्स. नाव नेक्स्ट, ऍडजॉईंट ऑफ ए बी कसं लिहिलं आहे आपण, ऍडजॉईंट ऑफ बी इंटू ऍडजॉईंट ऑफ ए. जनरल मॅट्रिक्स म्हणजे जास्त मॅट्रिक्ससाठी आपण कसं इन जनरल प्रूफ कसं लिहू शकतो, आपण ऍडजॉईंट ऑफ ए वन ए टू डॉट 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 एम इज इक्वल्स टू ऍडजॉईंट ऑफ ए एम इंटू ऍडजॉईंट ऑफ एम मायनस वन. हा का एमच्या आधीची स्टेप काय असणार आहे, मॅट्रिक्स काय असणार आहे, एम मायनस वन. सो वी राईट लाईक दिस, डॉट 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 ऍडजॉईंट ऑफ ए टू ए टू इंटू ऍडजॉईंट ऑफ ए वन. दिस इज द जनरल प्रूफ ऑफ लास्ट थेरम. नाउ नेक्स्ट वन इज
a simple one theorem. So we get here what? Theorem 4 is equals to, if A is non-singular matrix, our theorem 4 is, if A is non-singular matrix and N is a natural number, N is natural number. Natural number म्हणजे माहिती आहे ना, natural number कुठून स्टार्ट होतात, natural number चा सेट आपण कशाने दाखवतो, कॅपिटल N ने. ओके, आणि तो काय असतो, 1, 2, 3 अँड सो ऑन, हा काय असतो आपला सेट ऑफ नॅचरल नंबर्स. सो एन इज हियर नॅचरल नंबर. देन शो दॅट ए एन इनवर्स इज इक्वल्स टू ए इनवर्स रेस टू एन, ए इनवर्स ब्रॅकेट रेस टू एन, ए एन ब्रॅकेट रेस टू इनवर्स. म्हणजे आपल्याला हे शो करायचंय कशासाठी, एन काय आपल्याकडे नॅचरल नंबर, म्हणजे एखाद्या मॅट्रिक्सची एन नंबर ऑफ टाइम्स पॉवर घेतली, म्हणजे ए स्क्वेअर ए क्यूब फाइंड आउट केला. जसं 2 क्यूब फाइंड आउट करतो ना, 2 क्यूब काय असतो, 2 × 2 × 2 8 असतो ना, तसं ए रेस टू एन म्हणजे ए इंटू एन टाइम्स. ओके, त्याचा ए रेस टू एन घेतल्यानंतर त्याची त्याचा इनवर्स फाइंड आउट केला, तो कशाचे इक्वल्स टू असणार आहे, समजा ए चा इनवर्स फाइंड आउट केला आणि जो काही मॅट्रिक्स येईल त्याची पॉवर काय घ्यायची, एन, तर दोघं काय असणार आहेत आपल्याकडे, इक्वल असणार आहेत. मग याचा प्रूफ जो बघायचा आहे तो आपल्याला, वी विल प्रूव दिस थेरम बाय प्रिन्सिपल ऑफ मॅथमॅटिकल इंडक्शन. सगळ्यात आधी प्रिन्सिपल ऑफ मॅथमॅटिकल इंडक्शन म्हणजे काय, समजा एखादं स्टेटमेंट आहे त्याला आपण पी एन म्हटलं, हा मॅथमॅटिकल इंडक्शन फक्त हे नॅचरल नंबरसाठीच यूज करू शकतो आपण. ओके, रिअल नंबरसाठी नाही करू शकत, रॅशनलसाठी नाही करू शकत, फक्त आणि फक्त नॅचरल नंबरसाठीच आपण मॅथमॅटिकल इंडक्शन यूज करू शकतो. मग एखादं स्टेटमेंट असेल ना, मग ते काय करायचं, वनसाठी होल्ड होतोय असं शो करायचं, वनसाठी काय होतंय होल्ड करायचं ते शो करायचं, आणि ॲज्युम काय करायचं आपण, ते पी एन साठी ट्रू आहे ॲज्युम करतो. ठीक आहे, ही स्टेप काय करतो आपण, ॲज्युम करतो, ही काय करतो आपण, शो करतो, म्हणजे दाखवून देतो की एनची व्हॅल्यू जर 1 असेल तर त्याच्यासाठी हे स्टेटमेंट होल्ड होते. नंतर ॲज्युम काय करतो आपण, पी एन काय असणार आहे, ट्रू असणार आहे कोणत्या तरी एका नंबरसाठी, आणि त्याचा पुढचा नंबर घेतो, एनचा पुढचा नंबर पी एन प्लस 1 काय शो करून देतो की हे होल्ड होतंय. पी वन शो करतो, पी एन कन्सिडर करतो आणि पी एन प्लस 1 काय करतो, शो करतो. मग पी एन प्लस 1 शो करण्यासाठी आपण या दोघांचा यूज करतो. आले लक्षात, याला काय म्हणतो आपण, मॅथमॅटिकल इंडक्शन. मग समजा जर पी एन ॲज्युम केलं, पी एन प्लस 1 जर शो करू शकतोय, म्हणजे मग पी टू जर ॲज्युम केलं तर पी थ्री काय होणार आहे, शो होणार आहे. जर पी थ्री शो करू शकतोय, पी थ्री शो करू शकतो, तर त्याच्या पुढचं काय, 3 + 1 म्हणजे पी पी फोर पण काय करू शकतो आपण, शो. जर पी फोर शो करू शकतो तर पी फोर प्लस 1 पी फाईव्ह पण काय करू शकतो आपण, शो. म्हणजे अशा पद्धतीने आपण सगळ्या नॅचरल नंबरसाठी हे स्टेटमेंट काय शो करून टाकलेलं असतं. मग बघा, पी एन स्टेटमेंट काय आपल्याकडे जे शो करायचं तेच, पी एन ॲज ए एन इनवर्स इज इक्वल्स टू ए इनवर्स रेस टू एन, वेअर एन इज अवर नॅचरल नंबर. मग स्टेप फर्स्ट काय असते, एन इज इक्वल्स टू 1. आताच बोललोय ना, एन इज इक्वल्स टू 1 साठी शो करायचं, हे स्टेटमेंट होल्ड होतंय. ते एनची व्हॅल्यू काय घ्यायची, 1. वी हॅव ए रेस टू 1, ए रेस टू 1 त्याचा इनवर्स, म्हणजे ए ची पॉवर 1 काही फरक पडणार आहे का, तो काय असणार आहे, जस्ट ए असणार आहे, आणि एचं काय आहे, ॲज इट इज इनवर्स. आणि नंतर काय करू शकतो, ए इनवर्सची पॉवर 1 तर ते लिहू शकतो, त्याच्याने काही फरक पडणार नाही. म्हणजे आपण ही साईड कन्सिडर केली, आपण काय केलं, ए वन रेस टू इनवर्स कन्सिडर केलं, ए वन रेस टू ब्रॅकेट ए रेस टू 1 ब्रॅकेट इनवर्स इज इक्वल्स टू काय शो केलं, ए रेस टू मायनस 1 ब्रॅकेट रेस टू 1, हेन्स पी वन इज ट्रू. मग काय झालं, आपलं पी वन स्टेटमेंट जे होतं ते ट्रू झालं. नंतर काय करतो, लेट पी आर इज ट्रू, म्हणजे ॲज्युम करतोय की पी आर ट्रू आहे. जर पी आर ट्रू असेल तर इथे एनची व्हॅल्यू आर टाकल्यानंतर काय होऊन जाईल, ए रेस टू आर ब्रॅकेट रेस टू इनवर्स इज इक्वल्स टू
A inverse bracket raised to R. So we write like this. Give it as equation number 1. Yes, I use karun. मग काय केलं आपण पी आर प्लस वन एज्युम कन्सिडर केलं म्हणजे काय आर ची व्हॅल्यू काय असणार आहे एन ची व्हॅल्यू काय असणार आहे आर प्लस वन म्हणजे काय करतो आपण पी आर प्लस वन हे शो करून देऊ पी आर ट्रू आहे तर आपण काय शो करू पी आर प्लस वन इथे म्हटलंच होतं ना पी एन ट्रू आहे तर आपण पी एन प्लस वन काय करतो शो करतो मग पी आर प्लस वन कसं असेल एलएचएस घ्या मग इथे काय येईल ए रेस टू आर प्लस वन सो वी गेट हिअर ए रेस टू आर प्लस वन रेस टू मायनस वन आणि नंतर माहिती आपल्याला ए रेस टू आर प्लस वन वी कॅन राईट लाईक दिस ए रेस टू आर इन टू वन ए चे पॉवर काय असते वन असते नंतर माहिती नंतर ऍडिशन होते ना त्यात सो वी गेट लाईक दिस सो रिव्हर्सल लॉ काय सांगतो ए बी इनवर्स इज इक्वल्स टू बी इनवर्स ए इनवर्स माहिती आहे काय ए आर इंटू ए चा इनवर्स आहे मग तो कसा लिहिता येईल ए इनवर्स इंटू ए आर चा इनवर्स बाय द रिव्हर्सल लॉ ऑफ ऑर द इनवर्स ऑफ ए प्रॉडक्ट आताच बघितलंय ना आपण मग ए आर ए रेस टू आर रेस टू मायनस वन बद्दल काय लिहू शकतो आपण हे लिहू शकतो ना कारण की आपण अज्युम केलेलं आहे की हे स्टेटमेंट ट्रू आहे म्हणजे याच्याबद्दल काय पुट करू शकतो हे पुट करू शकतो याच्याबद्दल काय पुट करू शकतो हे सो वी पुट दिस by using equation number 1 so what this is a inverse raised to 1 a inverse raised to r so take the addition of power so we get here 1 plus r that is r plus 1 ani kay show karaycho hota aplyala a raised to r raised to 1 plus 1 bracket inverse is equals to a inverse raised to r plus 1 mhanje kay aplo pr plus 1 kay hota mag aplo statement je ithe हेन्स पी आर प्लस वन इज ट्रू हेन्स पी आर प्लस वन इज ट्रू आपण काय पी आर होल्ड होतोय आपण असं अज्युम केलो आणि काय शो केलं आपण पी आर प्लस वन हेन्स द बाय द प्रिन्सिपल ऑफ मॅथमॅटिकल इंडक्शन पी एन इज ट्रू फॉर ऑल नॅचरल नंबर हेन्स ए रेस टू एन ब्रॅकेट रेस टू इनवर्स इज इक्वल्स टू ए इनवर्स ब्रॅकेट रेस टू एन फॉर एव्हरी एन बिलॉंग्स टू सेट ऑफ नॅचरल नंबर्स म्हणजे प्रत्येक नॅचरल नंबरच्या प्रत्येक नॅचरल नंबरसाठी ही जे एक्सप्रेशन आहे ते आपलं काय होणार आहे होल्ड होणार आहे नोट इफ ए इज नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स अँड एन बिलॉंग्स टू एन वी कॅन राईट ए रेस टू मायनस एन इज इक्वल्स टू ए इनवर्स रेस टू एन म्हणजे हे काय आपल्याकडे नोट आहे म्हणजे माहिती ए रेस टू मायनस एन असेल तर आपल्याला माहिती त्याला कसं लिहू शकतो आपण ए रेस टू मायनस एन ला कसं लिहू शकतो ए रेस टू मायनस वन इंटू एन मग काय घेऊ शकतो आपण त्याला ब्रॅकेटच्या बाहेर घेऊ शकतो ना म्हणजे अशा पद्धतीने आपण ही स्टेटमेंट पण काय करू शकतो शो करू शकतो इथपर्यंत ठीक आहे बाकीचा पार्ट आपण नेक्स्ट लेक्चरला बघू थँक्यू